दौंड तालुक्यामध्ये कोरोना महामारीनं मोठं थैमान घातलंय. अनेक गरीब कुटुंबाची चूल बंद पडत चालली आहे. सध्या लॉकडाऊन असल्यामुळे घर चालवण्यासाठी रोजगार उपलब्ध होत नाहीये. पोटाची भूक भागवण्यासाठी अनेक गरीब कुटुंब कर्जबाजारी झाले आहेत. अशा प्रत्येक कुटुंबांना कोरोना लॉकडाऊनच्या काळामध्ये सुमारे 5,000 रुपयांची रक्कम देऊन आर्थिक मदत करण्यात आली आणि घरामधील किराणा अशी मदत पाटस गावामधील माजी जिल्हा परिषद सदस्य प्रशांत आत्या शितोळे आणि त्यांच्या पत्नी यांनी सुमारे 40 कुटुंबांना आतापर्यंत अशी मदत केली आहे. त्यामुळे अनेक गरीब कुटुंबांनी प्रशांत आत्या शितोळे यांना चांगले आशीर्वाद दिले आहेत. सध्या कोरोना महामारी नाही तर उपासमारीमुळे जनता मरून जाईल यासाठी दौंड तालुक्यातील दानशूर व्यक्तींनी मोकळ्या हातानं मदत करणं गरजेचं आहे असं मनोगत माजी जिल्हा परिषद सदस्य प्रशांत आत्या शितोळे यांनी व्यक्त केलाय. यावेळेस नाभिक संघटनेचे दौंड तालुका अध्यक्ष गणेश साळुंके यांनी संघटनेच्या वतीनं आभार मानलेत. यावेळी अनेक महिलांच्या चेहऱ्यावरती मदत मिळाल्यामुळे आनंद दिसून येत होता. असं सांगू शकतो नाभिक समाज हा कष्ट करून स्वतःचा प्रपंच चालवणारा समाज आहे. तरी 2020 मध्ये यांना लॉकडाऊन असल्यामुळं खूप आर्थिक संकटाला सामोरे जावं लागलं आणि 2021 मध्ये सुद्धा खूप मोठं आर्थिक संकटाला सामोरे जात आहेत लॉकडाऊन असल्यामुळे. त्याच्यामुळं माझ्या लक्षात आलं की हे खूप समाज अडचणीत आहे म्हणून मी त्यांना मदत करायचे ठरवले. ह्याच्या पाठीमागं माझा दुसरा कुठलाही हेतू नाही आणि असेच इतर समाजसुद्धा अडचणीत आहेत त्यांनासुद्धा काही समाजसेवकांनी व्यावसायिकांनी मदत करावं ही विनंती करू. दौंड तालुक्यातील जिल्हा परिषद माजी सदस्य प्रशांत आते शितोळे यांनी या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाभिक समाजासाठी नाही का फुलने फुलाची पगडी चांगल्या ह्याच्याने आज उपासमारी नाभिक समाजावर जे संकट कोसळले कुठं व्यवसाय बंद आहे सगळ्यांचा त्याच्यासाठी त्यांनी आमच्या नाभिक समाजासाठी मोलाचे असे सहकार्य केले आर्थिक मदतीने आर्थिक अशा रीतीने रोख कॅश मदत केली त्याच्यासाठी आम्ही आमच्या नाभिक समाजातर्फे त्यांचे महिलांकडून बिन समाजातर्फे त्यांचे हार्दिक अभिनंदन. प्रथमतः मी दौंड तालुका नाभिक संघटनेच्या वतीने आमच्या सर्व पाटसमधील सर्व नाभिक समाजांना समाजबांधवांना जे प्रशांत आत्या शितोळे माजी जिल्हा परिषद सदस्य यांनी जे मोलाचं सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्व समाजबांधवांच्या वतीने त्यांचं हार्दिक असं अभिनंदन करतो. आणि या कोरोना महामारीच्या या रोगामुळे आमच्या या नाभिक समाजा व्यवसायावरती खूप मोठा परिणाम होऊन नाभिक समाजावरती उपासमारीची वेळ आलेली आहे आणि या राज्य सरकारने आमच्या कुठल्याही प्रकारचा विचार न करता त्यांनी पूर्ण गेल्या वर्षीपासून आणि ह्या वर्षी गेले 2 महिने झाले आमचा व्यवसाय बंद आहे त्यामुळे समाजावरती जी उपासमारीची वेळ आलेली आहे त्याचा सरकारने कुठेही ना आमचा विचार न दखल घेता न काही करता आम्हाला कुठल्याच प्रकारची मदत न दिल्याबद्दल खऱ्या अर्थाने या सरकारने आमच्याकडे पाहिलं पाहिजे. पण जो म्हणतो ना जो माणूस दान करतो तोच खरा आमच्यासाठी देव परमार्थ असतो देव माणूस असतो म्हणून मी आज पाटसमध्ये प्रशांत आत्या शितोळे यांना समाजातील खरोखर धन्यवाद देतो की त्यांनी खूप मोठं मोलाचं सहकार्य आमच्या सर्व कुटुंबियांना मदत केली आणि मी नाभिक समाज बांधवांना एक प्रकारची विनंती करतो तात्यांनी जी आर्थिक मदत केली त्याचा उपयोग ह्या कुटुंबातील सर्व जे आपले लहान मुलं आहेत जे कुटुंबातील जे ज्येष्ठ म्हणजे त्यांना त्याचा किराणा आणून त्याचं जे पालनपोषण चांगल्या प्रकारचं करून घरामध्ये त्याचा उपयोग करावा अशा प्रकारचे मी समाजबांधवांना विनंती करतो. आणि तात्याचं अनुकरण प्रशांत आत्या शितोळे यांचं अनुकरण राजकीय मंडळींनी करावं आणि याचा बोध सर्व राजकीय मंडळींनी घ्यावा अशा प्रकारची मी विनंती करतो आणि तात्यांचं पुन्हा एकदा मी अभिनंदन समाजावतीने करतो. संजय सोनोने सी 24 तास दौंड.